मतदार असा त्यांच्या व्यापकडनं मतदारसंघात काही गोष्टी त्यांनी आज आपलं निवेदन समोर हे केले असा हा काही गोष्टी नमूद करू शकता की आम्ही जाणार की मागची सारखी सिटी असा हा माननीय नितीनजीला त्यांच्या डोळ्यासमोर ही गोष्ट आणू सांगतो सांगायला इच्छितो की दोन चार पॅक जी इकडे आहेत त्यामुळे इथं खूप ऍक्सिडेंट झाले आहेत त्याच्यापूर्वीही मी या इंजिनियर बाप फेगाडे यांनाही वस्तुस्थिती मी सांगितली की तुमच्या आशीर्वाद आहे हे जे लोकांचे प्रॉब्लेम आहेत हेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. पहिले म्हणजे जे पेडी जंक्शन आहे एका साईडला मापसा सिटी आहे तिथं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे दुसऱ्या साईडने ग्राउंड आहे दुसऱ्या बाजूला आणि परंतु त्यावेळी त्या चौकामध्ये जी लोकांची एवढी धांदळ उडते आणि खूपसे ऍक्सिडेंट तिथे झाले त्यामुळे हे काम लवकरात लवकर हातात घेऊन अंडर पास किंवा ओव्हरब्रिज अशा पद्धतीनं हे सगळं हा जर प्रोजेक्ट आपण घेतला तर निश्चितपणे लोकांना त्याचा दिलासा मिळेल. मग तिथे धारकाच्या याच्यामध्ये प्रवीण आंबेकरांनी सांगितल्यावर तिथं अशा पद्धतीची काही सोय पाहिली रस्ता क्रॉस करण्यासाठी ओव्हरब्रिज अंडरब्रिज काय त्यांनी सांगितलंय त्याच्या तेही निश्चितपणे लवकर करायला पाहिजे. तिथं जे विडनोळा एक जंक्शन आहे त्याच्या लोकांना जवळजवळ एक 2 किलोमीटर फेरा मारावा लागतो त्याच्यासाठी रोड क्रॉसिंगसाठी जी व्यवस्था ती कशा पद्धतीने बसवता येईल हेही मला वाटतं ते त्याच्यावर लक्ष करून या 2-4 गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला लवकर केल्या पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर लक्षात घेतलं तर लगेच तृतीयदर्शी हे प्रश्न गोव्याच्या लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकू. मला खूप आनंद वाटतोय की नितीन गडकरीजी हे खरोखरच आताच नव्हे तर पूर्वीपासून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं काम इथं सुरू झालं तेव्हापासून जो काही आधार त्यांनी आम्हाला दिला आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा हातभार आम्हाला लागला आणि म्हणूनच तर आज गोवा या स्तरावर पोहोचलेला आहे. हा त्यांच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या वतीने